उन्हाळ्याच्या काहिलीनं बेजार झाल्यावर नुसतं लाल चुटूक आणि रसरशीत कलिंगड पाहून थंडगार वाटतं. कलिंगड हे सर्वात जास्त पाण्याचा घटक असलेलं एक फळ आहे. उन्हाळ्यात हे खाल्ल्यानंतर मन अगदी तृप्त होऊन जातं. शिवाय कलिंगडामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळं ते भरपूर जरी खाल्लं तरी तुमचं वजन नक्कीच वाढत नाही. कलिंगडमधील व्हिटॅमिन सी आणि एमुळं तुमच्या शरीराला पोषक घटकही मिळतात. कलिंगडामधील फायबर्समुळं तुमच्या शरीरातील पचन संस्था सुरळीत राहते. केस आणि त्वचेसाठी कलिंगड एखाद्या वरदानाप्रमाणे काम करतं. तर आज आपण जाणून घेऊया कलिंगड खाल्ल्यामुळं आरोग्याला होणारे फायदे. कलिंगडामध्ये कॅलरीज जरी कमी असल्या तरी पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतं. एक कप कलिंगडाच्या तुकड्यातून तुम्हाला 40 ते 50 कॅलरीज मिळतात. शिवाय इतर फळांच्या मानाने तुमच्या शरीराला साखरेचे प्रमाणही कमी मिळते. कलिंगडात व्हिटॅमिन ए, सी आणि बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखरतेनं उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. ज्यांना पुरेसे पाणी पिणे जमत नाही त्यांच्यासाठी कलिंगड खाणं अगदी सोपा उपाय आहे. कलिंगडात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. व्हिटॅमिन B6मुळं शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते, तसेच अँटीबॉडीजचीही वाढ होते. कलिंगड खाल्ल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. त्यात 92% पाणी असल्याने अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात. कलिंगडामुळे तुमची त्वचा चमकदार होते. बाजारातील महागड्या क्रीमपेक्षा कलिंगड खाणं हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. कलिंगडामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास कलिंगड महत्त्वाची भूमिका बजावतं. तसंच रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचं प्रमाणही कमी होतं. कलिंगड हे अल्कली गुणधर्माचं फळ आहे, त्यामुळं आम्लतेनं निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडतं. उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जल उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात. पर्यायाने अशावेळी थकवा जाणवतो, त्यावेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो. कलिंगडातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने हे आरोग्यपूर्ण आहे. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तशामक आहे. ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा. आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावं. उन्हातून आल्यानंतर किंवा उष्णतेच्या विकाराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गर काढलेल्या अर्ध्या कलिंगडाची टोपी डोक्यावर घालावी. डोकेदुखी थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. उष्माघाताने शरीराची आग होत असेल आणि उष्णतेमुळे डोळ्याची व तळपायाची आग होत असेल तर कापलेल्या कलिंगडाची साल त्या भागावर ठेवावी. थोड्याच वेळात शरीराची आग कमी होते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्याचा तजेलदारपणा वाढतो. कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुद्धीसाठी बडीशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे. तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा. यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते, त्याचाही खाद्यपदार्थात वापर करता येतो. कलिंगडाची जी बी असते ती टणक असते, तर त्यात थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं आणि गाळणीतून गाळून घेतलं आणि ते जे पांढरं दूध असतं ते रश्श्याच्या कुठल्याही भाजीत किंवा आमटीत घाला. त्याची चव ही सुंदर येते. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतो. त्याचा आरोग्याला चांगला उपयोग होतो. कलिंगडाचा लाल गर जो आहे तो काढल्यानंतर सालीचा जो पांढरा गर आहे तो फेकून न देता त्यापासून कोशिंबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडं, भाजी यामध्ये वापर करावा. कलिंगडाच्या फोडीवर काळी मिरी पावडर सैंधव भुरभुरून खाल्ल्यानं आंबट ढेकर येणं थांबतं. एका संशोधनानुसार कलिंगडातील पोषक घटकांमुळं तुमचे कर्करोगांपासून संरक्षण होतं. यासाठी 2 जेवणाच्या मधल्या वेळात नियमित कलिंगड खाण्याची सवय लावा. कलिंगडामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात, त्यामुळे कर्करोगासारख्या रोगापासून तुमचे संरक्षण होतं.
मधुमेहींनी फळं खावी की नाही खावी याबाबत अनेक समज व गैरसमज आहेत. फळांमधील नैसर्गिक साखर बऱ्याचदा बाधक नसते. शिवाय कलिंगडामध्ये दोन प्रकारचे अमिनो ॲसिड असतात. या दोन्ही अमिनो ॲसिडमुळं तुमचे मधुमेहापासून संरक्षण होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर मधुमेहापासून संरक्षण मिळवण्यासाठी दररोज एक कप कलिंगड खाणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. आता शेवटचा विषय म्हणजे तुमचा आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय, वजन नियंत्रित ठेवणं. योग्य डाएट, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करून वजन कमी करणं सहज शक्य आहे. नियमित कलिंगड खाण्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कलिंगडामध्ये भरपूर पाणी आणि फायबर्स असतात, त्यामुळं तुम्हाला दिवसभरात जास्त भूक लागत नाही. शिवाय त्यातील पोषक घटकामुळं तुमचं योग्य पोषणही होतं. त्याचा परिणाम तुमच्या वाढणाऱ्या वजनावर होतो आणि तुमचे वजन कमी होतं. कलिंगड खाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कलिंगड खाऊन झाल्यावर एक तासभर पाणी पिऊ नका, नाहीतर लाभ होण्याऐवजी शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि मस्त अशा चवदार रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.